बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्यांच्या पर्वतरांगात वसलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात पिण्याचे पाणी क्षारयुक्त झाल्यामुळे येथील अनेकांना किडनीचे आजार जडले आहेत. त्यामुळे पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी गावकऱ्यांना झटावं लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी यासाठी महिला शक्ती एकवटली असून क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल असा प्रश्न आता गावकरी वापरू लागले आहेत. पातुर्डा गावात विहिरीचे पाणी क्षारयुक्त झाल्याने येथील लोकांना तसेच लहान मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या प्रकृतीवर देखील याचा अतिशय वाईट परिणाम होत आहे. या गावातील नळ 10 ते 12 दिवसातून फक्त एकदा येत असतात, त्यात पण पाणी अशुद्ध आणि खारट आल्याने अनेकांना किडनीचे आजार देखील जडले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णालयाचा खर्च देखील या गोरगरिबांना न झेपल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील नागरिक आता संतप्त झाले असून पिण्याच्या शुद्ध पाण्याची मागणी देखील करत आहेत. नळ आहे आमच्या इथं, हा खऱ्या पाण्याचा आहे. आम्हाला हे पाणी नाईलाज असतो, प्यावं लागतं. आम्हाला इथं गोळ्या पाण्याचा नळ हवा, आम्हाला वारीचं पाणी पाहिजे. आमच्या इथं मुलं वगैरे पाणी पितात, आजारी पडतात, आणि आम्हाला लवकरात लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था इथं करून देण्यात यावी. 10-12 दिवसातून आमचे नळ येतात आणि तेही खारं पाणी असतं, आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो, मुलांनाही त्रास होतो. दवाखान्याचा खर्च वगैरे आमच्याच्या झेपल्या जात नाही, आणि शेगावला न्यावं लागतं, तिथं दवाखान्यातही इलाज होत नाही. बुलढाणा येथून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाया. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.